कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। वणीमध्ये नव्याने दाखल झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना वणी अंतर्गत अवैध धंद्यांना आळा घालणे आणि वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे। वणी परिसरात राजरोजपणे सुरू असलेल्या या अवैध व्यवसाय चालकांवर कारवाई करावी अशी जुनी मागणी आजही कायम आहे, मात्र आतापर्यंत पोलिसांवर जरब निर्माण करता आली नाही, किंबहुना ते करीत नसल्याने अवैध धंद्यांचा तालुक्यात बोलबाला आहे। परिणामी या अवैध धंदे चालकांवर कारवाई करून त्यांना नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्यासमोर उभे ठाकले आहे। राजकीयांची खान म्हणून वणीची प्रचिती आहे, मातब्बर लोकप्रतिनिधी असताना ऑलवेलचे चित्र शेजारील तालुक्यांना गृहीत धरले आहे, मात्र इतर बाबत ऑलवेल नसले तरी मात्र अवैध धंदे चालकांसाठी ते ऑलवेल असल्याचे कटुसत्य नाकारता येणार नाही। शहरात ठिकठिकाणी जुगाराची किराणा दुकानसारखी दुकाने बिंदास थाटली आहेत। वणीत आजही सर्रास देशी विदेशी दारू विक्री पंटरांच्या माध्यमातून सुरू असल्याचे चित्र सहज निदर्शनास पडत आहे। दारूबंदी विभागांनी कारवाई करणे अपेक्षित असताना त्यावर अवैध दारू विक्री होत असल्याने स्थानिक पोलिसांनाही कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आहेत, मात्र त्याकडेही सोयीने दुर्लक्ष हे सुरुवातीपासून करण्यात आले आहे। ते सर्व नियंत्रण आणण्याचे शिवधनुष्य नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना पेलावे लागणार आहे। ते यावर कसे व कधी नियंत्रण आणतात आणि आपला कार्यकाळ कशा पद्धतीने पार पाडतात याकडे वनीकरांचे लक्ष लागून राहणार आहे। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी, नाशिक।